श्रावण महिना म्हटलं की अनेक सण या श्रावणामध्ये येत असतात आणि या श्रावणातला महत्वाचा सण म्हणजे बहीण भावाचा अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सण आणि ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा प्रशांत स्वीट कॉर्नर मध्ये आपण आता उभे आहोत आणि या रक्षाबंधनामध्ये काय नवीन ज्या व्हरायटीज आहेत मिठाईमध्ये त्या आपण आज पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकतोय एक वेगवेगळ्या प्रकारचे ज्या मिठाई आहेत, सुवर्ण मिठाई आहे, त्याचप्रमाणे व्हीआयपी मिठाई देखील या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे घेवर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, राजस्थानी घेवर. त्याचप्रमाणे या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर्स म्हणजे रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला गिफ्ट देत असतो आणि याचसाठी हे काही पॅकेजेस जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. या संपूर्ण आउटलेटचे जे काही मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं काय काय या ठिकाणी उपलब्ध रक्षाबंधनासाठी केलेलं आहे सर, नेमकं काय काय यावेळेस थीम आहे, काय काय मिठाई नवीन नवीन रक्षाबंधनासाठी आपण ठेवलेली आहे? रक्षाबंधन साठी आपण इथे प्रशांत कॉर्नर मध्ये व्हीआयपी मिठाई ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता या डिश मध्ये मी व्हीआयपी मिठाई लावलेली आहे. ही मिठाई जी आहे ही मामरा बदाम आणि केशर पासून बनवली जाते. हे जे केशर आहे चांगल्या प्रतीचं वापरलं जातं. मामरा बदाम सुद्धा आपण एक चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं यूज करतो. अशाच प्रकारे आपल्याकडे जे हे बॉक्सेस आहेत भाऊ बहिणींच्या गिफ्ट देण्यासाठी हे आपण व्हीआयपी बॉक्सेस बनवलेले आहे. हे बॉक्सेस चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे मिठाईपासून बनवलेले आहेत आपण. अशाच प्रकारे आपल्याकडे कोपरा कोपऱ्याचे नारळी म्हणून नारळाचा यूज होतो म्हणून एक कोकोनट आपण बर्फी बनवलेली आहे जी ताज्या नारळाची बनलेली असते. त्यात वेलची आणि केशरचा वापर केलेला आहे. इवन त्याच्यावर ड्रेसिंग आहे बघा, पिस्ता आणि बदामचं ड्रेसिंग आहे. ही सुंदर प्रतीची अशी एक मिठाई आहे. ही फक्त रक्षाबंधन म्हणून ह्या फेस्टिवलला अवेलेबल असते आपल्याकडे. ही आपण नेहमी काजू कतली वगैरे खात असतो पण एक वेगळी म्हणून अशी एक कोकोनटची आपण रक्षाबंधन कतली इथे तयार करतो. ती स्पेशली रक्षाबंधनसाठी आपण तयार केलेली असते आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे या बाबतीत. सगळ्यांना ही टेस्ट आवडते आणि सुंदर अशी काजू कतली आपण बनवलेली आहे जी कोकोनटची आहे म्हणजे नारळापासून ताज्या नारळापासून बनवलेली आहे. आणखी या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. या गिफ्ट हॅम्पर मध्ये काय काय नेमकं पॅकेज आहे? इथे मला ड्रायफ्रूट दिसत आहेत आणि काय काय याच्यामध्ये आपण व्हरायटीज इन्क्लूड केलेले? आपण काय करतो या गिफ्ट हॅम्पर्स मध्ये चॉकलेट्स आहेत. कोणत्या घरामध्ये चॉकलेट्स किंवा असे लहान मुलं सुद्धा असतात किंवा अडल्ट असतात त्या हिशोबाने आपण एक हॅम्पर्स बनवले आहे. हे हॅम्पर्स जे आहेत ते अशा पद्धतीचे असतात ज्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे पण मेंटेन केलेलं असतं म्हणजे ज्याच्या ज्याच्या पसंतीचा जो तो खाऊ शकतो. म्हणजे टोटल हॉल फॅमिली एक हॅम्पर म्हणजे प्रत्येक जण खाऊ शकतो असा एक हॅम्पर बनवलेला आहे आपण स्पेशल रक्षाबंधन. नक्कीच दरवेळेस प्रशांत स्वीट कॉर्नर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. रक्षाबंधनासाठी व्हीआयपी मिठाई असेल, त्याचप्रमाणे गिफ्ट हॅम्पर असेल. या संपूर्ण खरेदीसाठी या ठिकाणी आपण पाहतो की ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते. सणासुदीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना देखील पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण व्हरायटीज ज्या आहेत त्या प्रशांत स्वीट कॉर्नर मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.